मंडळी अनेक प्रेयसींच्या विविध पैलूंचा अनुभव घेतलेला प्रियकर आज पुन्हा एकदा सज्ज झाला एका नव्या अनुभवासाठी. चला तर बघूया आज त्याला प्रेमाचा कोणता नवा पैलू बघायला मिळतोय ते. हॅलो पीपल, हॅलो, आय एम बॅक बेबीज, आय एम बॅक, आय एम बॅक. सई मॅम, प्रसाद सर, हॅलो हॅलो हॅलो. नवीन सीझन, नवीन गर्लफ्रेंड, नवीन मुलगी, नवीन प्रेम, अभिनय तोच, पण प्रयत्न नवीन, उम्मीद नवीन. काय कसे आहेत सगळे, बरे आहेत? हा आता काय यार, तुम्हाला खरा प्रेमाची लॉटरी लागल्यावर सगळे मजेतच असणार आहेत. हा, आणि अरुण सरांना तर ह्या लॉटऱ्या वारंवार लागत असतात. काय प्रसाद सर, खरं आहे की नाही? एकदम. नाही, मला असं कळलंय की तुम्ही अरुण सरांकडे क्रश कोर्स केला होता, आय मीन क्रॅश कोर्स केला होता, आणि तुम्ही अजूनही वरच्या खिशात त्यांचा फोटो ठेवता, हे खरंय? 100% खरंय. खरंय? हो, मग आताही आहे तुमच्याकडे. या क्षणी पण आहे. काही दाखवू शकतो मी? दाखवा. याचा काही फायदा होतो का म्हण सर? ते नाही सांगणार सर. नाही, मी पण ठेवलाय म्हणजे फोटोवर ना. सेम फोटो आहे. सेम फोटो मला त्यांनीच दिलाय आणि फोटोच्या गर्लफ्रेंड पटाव असाच एक आहे. तर म्हणजे त्यांच्याच कृपेने मला एक गर्लफ्रेंड मिळालेली आहे ऑनलाईन. आणि तुम्हाला खोटं वाटेल, खरंच खोटं वाटेल, पण ती मला प्रेमाने दादरचा ऋतिक बोलते. खरं, आत्ता मी तिला भेटणार आहे पहिल्यांदा. आता जलने वाले जले रे, जलने वाले जले, आपण का कुठ फरक नाही पडता. मला रिप्लाय न करणाऱ्यांनी ना त्यांच्या नवीन फार्म हाऊसच्या सोफ्यावर डोकं मारून मारून रडावं. करा, कारण की आता मी रिप्लाय करणार नाही कोणाला. आता आपण तो जायगा रे, जायगा. मला सांगते बघू कधी येते. आता आली की मग झालं. आय मीन ओंकार, पण तुला प्रत्यक्ष बघून मी घायाळच झालो. केवढी सुंदर दिसतेस तू. हा, बस ना, बस 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 बस. कशी आहेस? मस्त. मोकळा श्वास घेती है. तुला बघू शकते, तुझ्याशी बोलू शकते, तुझा गोड आवाज कानात ऐकू शकते. आणखी काय हवंय मला? आय लव्ह यू ओंकी, आय लव्ह यू. मी फक्त कशी आहेस एवढंच विचारलं. प्लीज तू रडू नकोस. मला 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 मुली रडल्या की मला भीती वाटायला लागते. मला सुचरत नाही काय करायचं. डोंट वरी, डोंट वरी. सॉरी सॉरी सॉरी. माझ्या रडण्याला सिरियसली घेऊ नको. नॅचरल आहे ते. म्हणजे आनंद अश्रू आहेत ते मला रडायला. तुला आनंद होतोय म्हणून रडा? मला कसली भीती वाटली. मला वाटलं तू खरं खरं रडतीयस. मला टेन्शन येते यार मुली रडल्यावर. ती रडल्या ना की मी जोक सांगतो, मग ते अजून रडतात, मग मला कळत नाही काय करायचं. मग मला भीती वाटायला. तू टेन्शन नको घेऊ. हा, तू हे काय करतेस? तू काय करतेस हे? हॅलो, काय आहे? तुला टेन्शन येत आहे? मग मला टेन्शन येते म्हणून तू बीपी का चेक करतेस माझं? ते सुजतंय हा, ते फुगतंय असं आतमध्ये. ते सुजत नाहीये, ते फुगत असेल आणि त्याच्यामुळे होत असेल. तू घाबरू नको. हो हो. आणि एका बाळाला घाबरायची गरजच नाहीये, त्याचं बीपी नॉर्मल आहे. अच्छा अच्छा, हे काढ ना सगळं. अरे वा, बीपी नॉर्मल आहे एकदम. बाप, तू 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 सगळी तयारी तर चालली आहेस की काय? म्हणजे म्हणजे आपल्या माणसासोबत असताना त्याला काही झालं तर त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणायला नको का आपण? काय झालं हे? बाण घुसला हृदय. चांगलंय, पण चांगलंय. तू घाबरू,
नकोस, मी आहे तुझ्यासाठी आणि नेहमी असेन, तू काळजी करू नको. थँक्यू थँक्यू. ए वेटर, वेटरला आपण ऑर्डर देऊया. देऊया. ऐक रे, हे कर मला दोन बटर रोटी दे. हा म्हणजे टोटल चार कर मला, दोन हिला, मला दोन हिला, दोन दोन बटर रोटी. ओके सर. आणि त्यानंतर एक पनीरची भाजी दे. हा okay. आणि एक बटर चिकन जर असेल तर उत्तम होईल. नाईस ना सर. आणि एक मसाला पापड दे, त्याचं काय होईल. काय करतेस तू? तुझी शुगर टेस्ट करते. का का म्हणजे तू आता ऑर्डर काय केलीस? बटर रोटी, दोन बटर रोटी. आणि मग शुगर हिट झाली तर? म्हणजे ओंकार, अरे तू, तुझी शुगर टेंडन्सी आहे ओंकार. शुगर बॉर्डर वर आहे, तुला कळतंय का रे? तुम्ही ऐका, हे सगळं कॅन्सल करा आणि दोन सलाड आणा. नको नको, सलाड नको. सलाड कुठे? डेट वर कुठे सलाड? माझी शुगर नाहीये बॉर्डरला, माझी शुगर मुंबईला आहे. दोन सलाड आणा. नको ना, प्लीज ना. दोन सलाड खायची आहे तू अजिबात. हे बघ ओंकार, मला ना तू तू सोबत हवायस माझ्या. हो हो हो, मला तू आता जिवंत तोपर्यंत हवायस रे. मला तुला गमवायचं नाहीये. तुझे हे आनंदाश्रू थांबव ना प्लीज. आनंदाश्रू नाही, मी काळजीने रडते ना रे. आई बाबा कसं फरक करतात ह्या दोघांमध्ये मला सांग. मला कळलं पाहिजे. तू गप्प बोल, तुम्ही दोन सलाड आणा. एक्सक्यूज मी, इथे या, इथे या, जवळ या. पुढे या. काय करतेस तू? तुम्हाला ताप आहे? मी जगताप आहे. यांना ताप आहे? नाही नाही मॅम, मी ओके मॅम. ओके काय? तुम्हाला सगळं कळतं सगळ्यातलं. अहो, डोळे लाल आहे, जीभ पांढरी फट पडले, पचनाचा सुद्धा त्रास आहे ना तुम्हाला. काय? डॉक्टर कडे जाणं गरजेचं आहे, ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. तुम्ही जा, आमची ऑर्डर घेऊन या आणि मी तोपर्यंत फोन करते. ओके. काय ए ओंकार, तुझंही अंग तापलेलं आहे. मी मी ना आताच्या आता ब्लड टेस्ट वाल्याला बोलवते. खूप होत, खूप दुर्लक्ष करतोय. नाही तापलेलं आहे माझं. हॅलो हॅलो, हा ये ब्लड टेस्ट अपॉइंटमेंट तू हा ये अशी घेतलीस? हा ये म्हणजे? अरे रोजचा आहे माझा. रोजचा आहे माझा, ह्याचा काय अर्थ होतो? अरे मी ना त्याला रोजचं लाईव्ह लोकेशन पाठवून ठेवते. मिस कॉल दिला की तो येतो त्या त्या लोकेशनवर. रोज करावला. यु नो, काल आहे ना मी बस स्टॉपवर केलं. मी रोज माझ्या दाराबाहेर दुधासाठी पिशवी आणि माझे ब्लड सॅम्पल बाहेर ठेवते. दूधवाला दूध टाकून जातो आणि ब्लड टेस्टवाला ते टेस्ट घेऊन जातो. अच्छा अच्छा, तुलाही करावं लागणार आहे. आपलं लग्न झाल्यानंतर मी त्याला सुद्धा तुझं लाईव्ह लोकेशन पाठवणार आहे रोज. अगं, प्रेमासाठी मी रोज सुया टोचून घ्यायच्या स्वतःला. लोक प्रेमासाठी सुळावर चढतात, तू सुई टोचून नाही घेऊ शकत. घेतो 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 घेतो, प्लीज घेतो, प्लीज प्लीज. नको 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 ना यार, आनंदाश्रू नको ना. हे कुठे इतकं प्रेम करतोस? लगेच तयार झालास. घेतो घेतो घेतो. आता काय काय, नसलेली मुलं कशावरही तयार होतात. त्यात किती भारी आहेस तू. हा किती भारी. आय लव्ह यू ओंकी, आय लव्ह यू. हा हा हा. तुला आवडलं नाहीये का हे? मला आवडलंय. तोंड का पाडलंस? मी मी कुठे मी. आणि तू एवढी हेल्थ कॉन्शियस असशील असं मला वाटलं नव्हतं ग. नाही नाही, हेल्थ कॉन्शियस असणं फार गरजेचं आहे. काय ना, आपल्या देशात आहे ना कुणीही आपल्या आपल्या हेल्थला घेऊन आहे ना असं एवढं जागरूक. खरंय. आणि नाही, कोविड नंतर काय आहे, कानात कानात का ड्रॉप्स घातलेस तू? ते कानाचा प्रॉब्लेम आहे तुला? नाही नाही नाही, आता नाहीये, पण फ्युचर मध्ये होऊ शकतो ना म्हणून प्रिकॉशन्स. परवा मी रिसर्च वाचलं, त्यानुसार 40 नंतर कानाचे आजार चालू व्हायला लागतात. म्हणजे आपल्याला ऐकणं बंद, म्हणजे कमी व्हायला लागतं ऐकणं. म्हणजे पडद्याला आहे ना तिची बुरशी वगैरे चढायला लागते. आणि नको ग, 40 होतंय म्हणजे तुझ्याकडे फार कमी दिवस आहेत. तू पण टाकायला हवं. मला नको काय टाकूस असं. मला प्लीज माझ्या असं नको. माझ्या कानात अगं नको ग अगं. आता हे असं बोलायचंय का आपण?
मला बरं चल हरकत नाही, पण मला असं वाटतं आपण असं वरचेवर असे नको भेटत राहूया. आपण आता कसे हातवारे करायचे मला कळतच नाही ह्याच्यामध्ये. भेटत राहूया आणि आय गेस आपण एक सोनी लिव आणि चिल करूया ना माझ्या घरी कधी. परवा चालेल तुला? नाही 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 बाबा, माझे लागोपाठ 3 दिवस अपॉइंटमेंट आहे डॉक्टरच्या, म्हणजे उद्या माझी डॉक्टर बापटांसोबत अपॉइंटमेंट आहे, परवा डॉक्टर म्हात्र्यांसोबत आहे आणि तेरवा चाचा लुंगीवाल्यासोबत आहे. चाचा लुंगी लुंगीवाला? चाचा लुंगीवाला हो. कोण आहे हा चाचा लुंगीवाला? अरे बापरे, त्याची अपॉइंटमेंट मिळत नाही. त्याची ती लॉरी आहे ना, ती फक्त 4 दिवस असणार आहे इथे, नंतर तो हैदराबादला जाणार आहे. लॉरी? हो. लॉरी म्हणजे तो असा एक टेम्पो असतो, असा तंबू टाकतो आणि त्या बरण्यांमध्ये जडीबुटी असते तो? तो तो हो. ओंकार बापरे, चाचा लुंगीवाल्याच्या हाताला किती गुण आहे माहितीये तुला? त्याच्या त्या लॉरीमध्ये ना ते सुपरस्टार आहेत ना समीर चौगुले, त्यांचा फोटो आहे. समीर चौगुलेंचं नको सांगू ग, तो एका चिक्कीवर फोटो देणारा माणूस आहे. लोणावळ्याला गेला होता, कोणीतरी एक चिक्की दिली, हा फोटो काढतो ना काढतो. सर बोरिवलीमध्ये दिसतो तो फोटो काढत. मला बोलूस त्यांच्याबद्दल, मला ते खूप आवडतात. आवडू दे मला त्यांचं. हे काय टाकतेस अगं, काय करतेस मला? अगं माझी मान दुखतीये अगं, नको असं करूस काहीतरी. मूर्खस का, तुझी मान दुखते तर आधी सांगायचं ना. आधी सांगायचं म्हणजे आता तिरकं तिरकं कसं सांगणार मी काहीतरी. आता हे असंच कसं मान दुखते तर? अगं तू पट्टा का लावतेस माझ्या मान? मान दुखते, माझी मान मोडली नाहीये. मोडली नाहीये म्हणजे किती रोगतेस तू यार ओंकार? सगळे कसे बीपी शुगर आहे तुला, मान दुखते, कानाचे आजार आहेत, असं कसं चष्मा लागलाय ह्या वयात? इतका रोगट कोणी असत का? बापरे, मी रोगटे? मी रोगटे? मी रोगट आहे? एक मिनिट, वर खाली करून काही बदलणार नाहीये, तू रोगट आहेस. निकसन नीट नीट बोल. निक हे ना, हे सगळं घेऊन निक. कोण आहेस तू? केमिस्ट आहेस? पर्स मध्ये अख्खा केमिस्ट घेऊन फिरतेस? कोण आहेस तू? काय दात 32 अपॉइंटमेंट 33 घेतलीस तू? मला सांगतेस मी रोगट आहे? मूर्ख मुलगी कुठली? जा कुठे जायचंय तिकडे. ए ए ए हे रडू नको, माझ्या डोक्यात जात आहे हे. मला प्लीज रडू नकोस तू. मला राग आलाय तुझा ओंकार. येऊ दे राग. अरे येऊ दे येऊ दे राग, येऊ दे, मला काय फरक नाही पडत. एवढी आजारी कुठली? फॅन आणि एसी बंद करा, स्वेटर घालून झोप त्यात. मला सांगते आजारी कुठली? जातात मला नाही करायची जोर. मस्त झाला परफॉर्मन्स आणि ह्याला असंच पाहिजे. सई, इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता आणि शिवा आज घायाळ करण्यासारखीच दिसती आहेस तू. ओंकार, तू ज्या प्रकारे विजलास ना त्याच्यात काहीतरी, म्हणजे आम्ही फारच सगळे हसत होतो तेव्हा, फारच आवडलं. आणि मला सोनी लिव अँड चिल हे खूप आवडलंय. विशेष कॉम्प्लिमेंट्स या डायलॉगसाठी, मजा आली. धन्यवाद परफॉर्मन्स. थँक्यू गाइस.